अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यानं रत्नागिरी आणि यवतमाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. रत्नागिरीत मोठ्या संख्येने या आंदोलनात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या. गेल्या अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांना वेळेवर पगार आणि मानधन वाढ देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अंगणवाडी सेविकांच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत. इतर राज्यात अंगणवाडी सेविकांना पगारवाढ देण्यात आली आहे, मात्र महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. अंगणवाडीच्या खासगीकरणाचा शासनाचा डाव असल्याचा आरोप देखील अंगणवाडी सेविकांनी केला. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करू असा इशाराही देण्यात आला. तर यवतमाळमध्ये अंगणवाडी सेविकांनी जिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन केलं. सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. आयटकच्या नेतृत्वात अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियननं हे आंदोलन केलं. आमची मागणी अशी होती की आम्हाला 15 दिवसाची आजारपणाची भरपगारी रजा मिळाली पाहिजे. आमची मागणी अशी आहे की मे महिन्याची उन्हाळी सुट्टी 1 महिना आम्हाला सेविकांना आणि मदतनीसना मिळाली पाहिजे. आम्हाला मानधन नको आहे, आम्हाला सरकारी कर्मचारी माना आणि वेतन श्रेणी आम्हाला द्या, अशी आमची मागणी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ता 8 मार्चला जेव्हा सरकारनं महाराष्ट्र सरकारनं जाहिरात दिली महिला दिनाची, त्याच्यात त्यांनी असं लिहिले 950 रुपये आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वाढवले. अरे वा, 14 सालामध्ये वाढवलेल्याची जाहिरात 16 सालात करता. अंगणवाडी सेविकांना आम्ही मानधन न देता किमान वेतन श्रेणी लागू करू आणि ठरलेल्या प्रमाणे ज्या ज्या अटी शर्ती आहे त्या मंजूर करू. पण कोणत्याही या सरकारने आमच्या बजेटमध्ये या वर्षीचं जे बजेट सादर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये बजेटमध्ये कोणतेही आमचे मानधन स्वरूपात किंवा किमान वेतन श्रेणीची पूर्तता झालेली नाही आहे. या अंगणवाडी सेविकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते आपण पाहूया. अंगणवाडी सेविकांना शासकीय दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करा. पार्लमेंट कमिटीच्या शिफारसीची अंमलबजावणी करा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती लाभ देण्यात यावा. उन्हाळ्याच्या आणि इतर सुट्ट्या देण्यात याव्या. आजारपणामधली रजा मंजूर करावी. अमृत आहार योजनेमधला निधी वाढवून देण्यात यावा. छोटी अंगणवाडी केंद्र मोठ्या अंगणवाडी केंद्रात रूपांतरित करा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.